नमस्कार, मी स्नेहा मांगुरकर, तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. कोल्हापूर महानगरपालिकेतील भाजपच्या गटनेतेपदी अजित ठाणेकर यांची निवड करण्यात आली आहे. भाजपच्या वतीने मंगळवारी ही घोषणा करण्यात आली. याआधीचे गटनेते विजय सूर्यवंशी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानं रिक्त झालेल्या गटनेतेपदी अजित ठाणेकर यांची वर्णी लागली आहे. ठाणेकर हे महापालिकेतील अभ्यासू नगरसेवक म्हणून परिचित आहेत. तटाकडील तालीम प्रभागातून ते 2015 निवडणुकीत निवडून आले होते. त्यांच्या निवडीने भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली आहे. छत्रपती शाहू समाधी स्थळाचा लोकार्पण सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मान्यवरांच्या उपस्थित नुकताच झाला. मात्र या कार्यक्रमाला दस्तूर खुद्द शाहू महाराजांचे वारसदार त्यांचे पणतू राजे समरजित सिंह घाटगे किंवा त्यांच्या घराण्यातील कोणीही वारसांना निमंत्रण नव्हते. समरजित सिंह घाटगे यांनी आज समाधी स्थळास भेट दिली आणि ते समाधीसमोर नतमस्तक झाले. यावेळी त्यांनी शाहू महाराजांच्या समाधी स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यास न बोलवल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली. राज्यभर गाजलेल्या कडकनाथ कोंबडी पालन घोटाळ्यातील पहिला बळी पन्हाळा तालुक्यात गेलाय. प्रमोद जमदाडे असे या तरुणाचे नाव असून तो पन्हाळा तालुक्यातील माले या गावचा रहिवासी आहे. कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळवून देण्याचा आमिष दाखवून महारायत ॲग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं राज्यभरातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली होती. याच रयत ॲग्रो संस्थेकडून 2.5 लाखांची फसवणूक झाल्याच्या नैराश्यातून प्रमोदनं आत्महत्या केली आहे. इचलकरंजी येथील नदीवेस नाक्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागानं बनावट विदेशी मद्याच्या अवैध वाहतुकीवर कारवाई केली. यामध्ये दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून बनावट मद्याच्या 10 बॉक्ससह एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आलाय. या कारवाईत 1,01,720 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. वाचकांना काय हवे आणि काय नको हे तरुण भारतनं स्वीकारलंय. म्हणूनच 100 वर्षाच्या कालावधीत तरुण भारतनं काही कमावलं असेल तर ती विश्वासार्हता, असं प्रतिपादन तरुण भारतचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक प्रभू यांनी केलं. मारुती मंदिर येथील जोगळेकर हॉलमध्ये मंगळवारी विधानसभा निकालावर आधारित कोण नेता कोण विजेता या प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचा बक्षीस समारंभ पार पडला. यावेळी 155 भाग्यवान विजेत्यांना गौरवण्यात आलं. मिरज तालुक्यातील माधवनगरच्या उपसरपंचपदी सत्ताधारी गटाचे देवराज बागल यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ही निवड झाली. निर्मला पवार यांच्या राजीनाम्यानंतर उपसरपंच पद रिक्त झाले होते. सहकार, कृषी, सामाजिक न्याय, मराठी भाषा राज्यमंत्री डॉ विश्वजित पतंगराव कदम हे उद्या दिनांक 22 जानेवारी रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी जिल्ह्यातील विविध ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. आरवडे येथील इस्कॉनच्या श्री राधेगोपाल मंदिराला 26 जानेवारी रोजी 11 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त या दिवशी मंदिरामध्ये 2 दिवसीय भव्य हरिकृष्ण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून या महोत्सवामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती मंदिराचे प्रमुख अभिराम ठाकूर प्रभूजी आणि कृष्णकिशोर प्रभूजी यांनी दिली आहे. NRC आणि CAA देशभरातून विरोध कायम आहे. आज साताऱ्यात या दोन्ही कायद्यांच्या विरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला. राजवाडा गांधी मैदान इथून सुरू झालेला मोर्चा कमानी हौद मार्गे शिवाजी महाराज पुतळा येथे आला. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ या मोर्चाचं रूपांतर भव्य सभेत झालं. यावेळी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांसाठी मोठा निर्णय घेतलाय. शाळांमध्ये परिपाठात संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करण्याचा आदेश सरकारकडून देण्यात आला असून 26 जानेवारीपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. शाळकरी विद्यार्थ्यांच्या मनात संविधानाची मूलतत्व रुजवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. तर परिपाठातील इतर विषय वगळण्याचा निर्णयही ठाकरे सरकारनं घेतलाय. सध्या भारतात मोदी लिपी नाही तर फक्त मोदी लिपी दिसते असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिश्किल शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भाष्य केलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते अच्युत पालवांच्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. त्यावेळी राज ठाकरे बोलत होते. महाराष्ट्रातील 2 बालकांना राष्ट्रीय वीरता पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. औरंगाबादचा आकाश खिल्लारे आणि मुंबईची झेन सदावर्ते या दोघांची राष्ट्रीय वीरता पुरस्कारासाठी निवड झाली आहे. 10 वर्षाच्या झेनने एका 16-मजली इमारतीत लागलेल्या आगीतून तिच्या शेजाऱ्यांचे प्राण वाचवले होते. तर 15 वर्षीय आकाशच्या धाडसामुळे नदीत बुडणाऱ्या एका महिलेसह तिच्या 3 वर्षाच्या बाळाचे प्राण वाचले होते. प्रजासत्ताक दिनी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांसाठी देशभरातून 22 जणांची निवड झाली आहे. शिर्डी साईबाबांचा जन्म कुठे झाला यावरून शिर्डी आणि पाथरीत वाद सुरू आहे. हा वाद थोडा शमला असतानाच आता त्यात बीडनं उडी घेतली आहे. साईबाबा हे बीडमध्ये नोकरीला होते असा दावा काही जणांनी केलाय. त्यामुळे साईंची कर्मभूमी म्हणून बीडच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी 100 कोटींचा निधी द्यावा अशी मागणी बीडमधील साईभक्तांनी केली आहे. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत 3 जहाल दहशतवादी मारले गेलेत.
तिघेही जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे सदस्य आहेत. यावेळी झालेल्या चकमकीत 2 जवानही शहीद झालेत. काश्मीरमध्ये गेल्या 24 तासात झालेली ही दुसरी चकमक आहे. सोमवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर वसीम अहमदसह 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनात मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत लखनौ येथे भाजपच्या वतीनं रॅली काढण्यात आली. यावेळी बोलताना आपण हा कायदा कदापि मागे घेणार नसल्याचं अमित शहांनी खडसावून सांगितलंय. तसेच देशात सीएए कायद्यावरून होणाऱ्या हिंसेला विरोधी पक्ष काँग्रेसच जबाबदार असल्याचं टीकास्त्र सुद्धा त्यांनी सोडलं. घरच्या मैदानावरून श्रीलंकेविरुद्ध T20 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्यापूर्वीच टीम इंडियाला धक्का बसला असून सलामीवीर शिखर धवन खांद्याच्या दुखापतीमुळे दौऱ्यातून बाहेर झालाय. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत दुसऱ्या वनडे सामन्यात धवनला दुखापत झाली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या 3 सामन्यात T20 मालिकेला 6 डिसेंबरपासून सुरुवात होतीय. अभिनेता अजय देवगणचा तान्हाजी चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. तान्हाजीच्या यशानंतर अजय देवगण लवकरच बिग बजेट चित्रपटात दिसणार आहे. आजपासून दिग्दर्शक SS राजमौली यांचा मेगा बजेट चित्रपट RRRचं शूटिंग करणार असल्याची माहिती चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावरून दिली आहे. जवळपास 400 कोटी रुपयांचे मेगा बजेट असणारा हा चित्रपट भारताचा सर्वात महागडा चित्रपट असणार आहे.